आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोज येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाला 36 लाखांचा नफा, चेअरमन आदगोंडा पाटील यांची माहिती. चिकोडी तालुक्यातील भोज येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला 31 मार्च 2018 अखेर अहवाल साला 36 लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन आदगोंडा पाटील यांनी भोज येथे आयोजित बैठकीवेळी दिली. यावेळी माहिती देताना आदगोंडा पाटील पुढे म्हणाले की संघाचे 1,08,00,000 इतके भाग भांडवल, निधी 1,14,00,000, ठेवी 9,36,00,000, गुंतवणूक 4,52,00,000 आणि कर्जे जिल्हा बँकेकडून 31 मार्च अखेर 8,78,00,000, तर सभासदांना शेती व बिगर शेती कर्जासाठी 13,75,00,000 रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आले आहे व चालू वर्षी सभासदांना 20% डिव्हिडंड देण्याचे सूचित करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा बँकेचे चेअरमन रमेश कत्ती यांच्या सहकार्याने भोज येथे जिल्हा बँकेची शाखा मंजूर झाली असून लवकरच या शाखेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी दिली. संचालक राजू कडोले म्हणाले की भोज प्राथमिक कृषी पत्तीन संघाने आजपर्यंत शेतकरी व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संघाची वाटचाल केली आहे. सभासदांना लागवडीशिवाय शेती विषयक माहितीसाठी वर्षभरात विविध कार्यक्रम राबवले जातात. याशिवाय रेशन विभागामार्फत सुरळीत धान्य वाटप केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला व्हाईस चेअरमन रंजना मुराबट्टे, संचालक सचिन केस्ते, भाऊसाहेब पाटील, देवगोंडा पाटील, अण्णासाहेब कुमगोंडा पाटील, इंद्रायणी माने, प्रकाश भोसले, चंद्रकांत बाबर, व्यवस्थापक राजगोंडा पाटील यांच्यासह डॉक्टर बी ए माने, शीतल मुराबट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी भोजून तानाजी बिरनाळे. संस्थेचे उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ व आमचे कार्यनिर्वाह या सर्वांना स्वागत करून, पत्रकार मित्रांना स्वागत करून, आज आमची संस्था शतक महोत्सव पूर्ती करून आज 102वा वर्ष साजरा करत आहे. म्हणून देऊन जे विश्वास आमच्यावर व्यक्त केले होते त्या विश्वासाला सार्थ ठरवत जे 2013 साली आमच्या संस्थेचे लाभांश 15,07,000 रुपये होते, आज मी अभिमानानं आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं सांगू इच्छितो की आज ते 31 मार्च 2018 आमच्या संस्थेला 36 लाख रुपये निव्वळ नफा झालेला आहे. त्याबद्दल मी सर्व संचालकांच्या वतीने व सभासदांच्या सहकार्याला स्मरण करून संस्थेची आर्थिक परिस्थिती आज शेअर कॅपिटल 1,08,85,00,000, डिपॉझिट 9,36,00,000, फंड्स 1,14,00,000, BDCC बँकेकडून 8,78,00,000, गुंतवणूक 4,52,00,000 आणि सर्व मेंबर सर्व तऱ्हेचे लोन मिळून 13,75,00,000 एवढी आमची आज आर्थिक परिस्थिती 31 मार्च रोजी आहे. व या सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला निवडून देऊन की शेतकऱ्यांसाठी काम करणारा हा प्राथमिक कृषी पद्धती सहकारी संघ भोज अत्यंत 100 वर्षाच्या कालावधीमध्ये एक मोठा कल्पवृक्ष म्हणून उभा राहिलेला आहे. आता हे आपलं चेअरमन साहेबांना अरुण पटेलांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून जर आहे बघायचं असेल तर सर्वात उंच गरुड झेप घेत आहे. अरुण पटेलांनी सांगितल्याप्रमाणे 1913 साली जेव्हा आपल्यावर लोकांनी विश्वास दर्शवून सत्ता दिल्यानंतर तेव्हा 5 कोटीचा 9.5 कोटी म्हणजे जवळजवळ 4.5 कोटी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ठेव इतकं वाढ झालेली आहे. आज
पाटलांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ नटामध्ये सुद्धा 36 लाखापर्यंत आपण मदत मागेल आहोत. एका भविष्य काळात असाच जरूर भरारी करून आपण अत्यंत एक आदर्श चिपळूण तालुका तसं नव्हे तर बेळगाव जिल्ह्यात एक आदर्श संस्था निर्माण करू.